सुप्रभात मुलांनो, मागच्या पिरियडमध्ये स्वर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला दोन नवीन स्वर ॲ आणि ऑ बद्दल देखील सांगितलं. तर आज आपल्याला हे स्वर वहीत लिहायचे आहेत. मुलांनो, ही तुमची मराठीची वही आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, क्लास लिहायचा आहे आणि सब्जेक्ट मराठी लिहायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर हा इंडेक्स पेज आहे, या पेजवर सुद्धा सेम तुम्हाला आपलं नाव लिहायचं आहे, क्लास लिहायचा आहे आणि सब्जेक्ट लिहायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमच्या वहीचं हे फर्स्ट पेज, पहिलं पेज आहे. मुलांनो, हे तुमच्या वहीचं पहिलं पेज आहे. इथूनच आपल्याला लिहायला सुरुवात करायची आहे. तर सर्वप्रथम आपण लिहिणार आहोत आजची तारीख 09/09/2020, ठीक आहे. त्यानंतर इथे लिहायचं तुम्हाला CW क्लास वर्क आणि खाली तुम्हाला रेड पेन्सिलनी आजचं हेडिंग टाकायचं आहे, मुळाक्षरे. स्वर, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथून स्वर लिहायला सुरुवात करायची आहे. तर अ अननसचा, आ आईचा, ई इमारतीची, ई इडलिंबूची, ऊ उशीचा, ऊ उदबत्तीचा आणि रू ऋषीचा. ऋषी चालू व्यवस्थित छान लिहायचा हा. त्यानंतर ए एकाचा, आई ऐरणीची, ओ ओढ्याचा, औ औषधाचा, अम अंगठीचा, आहा. त्यानंतर आपण जे दोन नवीन स्वर शिकलो ना, ते दोन स्वर आता याच्या पुढे आपल्याला लिहायचे आहेत. तर ॲ ॲपलचा आणि ऑ ऑरेंजचा, ही झाली आपले पूर्ण स्वर. तर हे मी तुम्हाला लिहून दाखवले आहे, परत एकदा आज आपण लिहू. तुम्ही माझ्यासोबतच लिहा. तर अ अननसचा, आ आईचा, ई इमारतीची, ई इडलिंबूची, ऊ उशीचा, ऊ उदबत्तीचा, याला छोटा ऊ आणि मोठा ऊ, ऱ्हस्व आणि दीर्घ असं पण म्हणतात. रू ऋषीचा. त्यानंतर ए एकाचा, आई ऐरणीची, ओ ओढ्याचा, औ औषधाचा, अम अंगठीचा, अहा. ॲ ॲपलचा आणि ऑ ऑरेंजचा, ठीक आहे. तर हे मी तुम्हाला दोन वेळा लिहून दाखवले आहे. असेच दोन वेळा तुम्हाला खाली लिहायचे आहेत, ठीक आहे. कळलं?